प्रभश ख्रिस्ताच्या मधून नावात आपणास सलाम उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत प्रियानो या दिवसात आपण निर्गम या पुस्तकाच्या शेवटच्या काही अध्यायांचा अभ्यास करीत आहोत लवकरच आपण हे पुस्तक अभ्यासून संपवणार आहोत आपण पाहत होतो की परमेश्वर देवाने इस्रायल लोकांना मिसर देशामधून सोडविले नंतर त्याने त्यांना काही नियम आणि विधी याविषयी सांगून निवास मंडपाविषयी त्याच्या रचनेविषयी मोशेला सर्व गोष्टी समजावून सांगितल्या त्याप्रमाणे मोशेने सर्व काही रचना करण्यास निवास मंडपाची उभारणी करण्यास सुरुवात केली एचपर्यंत आपण मागील कार्यक्रमापर्यंत पाहिले होते आज आपण पाहणार आहोत की ज्यांची नोंद झाली होती त्यांनी चांदी अर्पण केली चांदी या धातूचे महत्त्व आपण समजावून घेणार आहोत पुढे आपण याजकांची वस्त्रे या विषयाकडे वळणार आहोत माझी खात्री आहे की आपण वही आणि पेन घेऊन तयारीत बसला असाल तर मग चला प्रियानो आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया शोधनो ह्या दिवसांमध्ये आम्ही निर्गमच्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत आणि शेवटल्या तीन अध्यायांचे अध्ययन आता आम्ही करणार आहोत अडतीसाव्या अध्यायाच्या संपवलेले आहे मी आता आपले लक्ष व्यक्तिगत इस्रायली व्यक्तीकडे वेधू इच्छिते राष्ट्राला पुत्र म्हटले आहे श्रोत्यानो देवाने एका व्यक्तीला पुत्र असे कधीच म्हटले नाही प्रश्न जो आज सुद्धा विचारला जातो तो हा आहे की यहुदी कोण आहे जो यहुदी म्हणून जन्मला तो किंवा यहुदी धर्माने ज्याला यहुदी केले आहे तो जुन्या करारात यहुद्यांमधून होण्यासाठी आपणाला यहुदी म्हणून जन्म घ्यावा लागत असे आणि देवाने प्रत्येकासाठी ह्याचा उपाय केला की प्रत्येकाची सुटका व्हावी ह्याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीचा पुन्हा नव्याने जन्म व्हावा व ती व्यक्ती त्यापैकी एक ठरावी इस्रायल राष्ट्र निवडलेले होते परंतु त्यातील प्रत्येक व्यक्तीची सुटका होणे आवश्यक होते अडतीसावाध्याय पंचवीस आणि सव्वीस वचणे आम्हाला सांगतात निर्गमचे पुस्तक अडुतीसावा अध्याय पंचवीस आणि सव्वीस वशने मंडळीपैकी ज्यांची नोंद करण्यात आली होती त्यांनी जी चांदी अर्पण केली ती शंभर के भरली आणि पवित्र स्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे ती सतराशे पंच्याहत्तर शेकेल भरली म्हणजे जितके वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे होते त्यांची गणती झाली तेव्हा ते सहा लाख तीन हजार पाचशे पन्नास भरले त्यातल्या प्रत्येकामागे पवित्र स्थानातील शेकेला चलनाप्रमाणे एक एकद्यांनी चांदी आणली कारण चांदी ही सुटकेची धातू आहे प्रत्येक इस्रायली व्यक्तीचा स्वीकार होण्याकरिता त्या व्यक्तीची सुटका होणे आवश्यक होते परंतु श्रोत्यानो नवीन करारात सांगितल्याप्रमाणे आमची सुटका सोने चांदी ह्यापेक्षा अधिक मूल्यवान अशा ख्रिस्ताच्या रक्ताने झालेली आहे आता लक्षात घ्या की प्रत्येक इस्रायली व्यक्तिगतपणे सुटका पावला नाही जसे मंडळीचा प्रत्येक सभासद तारण पावलेला नसतो आज आम्हाला दिसतं की फार कमी सभासद तारण पावलेले असतात परंतु मंडळीमध्ये अनेक लोक असे आहेत जे फक्त नावापुरते ख्रिस्ते आहेत ज्यांनी तारण प्राप्त केलेले नाही मंडळीचे सभासदत्व महत्वाचे नाही शोतांनो तर आमातील प्रत्येकाचे तारण महत्वाचे आहे कारण मंडळीचे सभासदत्व आमचा पापापासून उद्धार करीत नाही किंवा आमचे तारण करीत नाही पापांपासून आम्हाला मुक्ती देत नाही ह्या सर्व वरच्या गोष्टी आहेत परंतु आमचे ख्रिस्तामध्ये तारण होणे महत्वाचे आहे इस्रायली लोकांची सुटका होणे फार आवश्यक होते आता सत्ताविसावं वचन बघा ती शंभर किक्कार चांदी पवित्र स्थानातील उथळ्या व अंतरपटाच्या उथळ्या ओताव्यास लागली एक एका उथळीला एक किक्कार -एक अशा शंभर किक्काराच्या शंभर उथळ्या केल्या प्रत्येक व्यक्तीने ख्रिस्तामध्ये जी सुटका आहे ती स्वीकारायला हवी आम्हाला ह्या सुटकेची किंमत द्यावीच लागेल ती काय आहे ती सोने किंवा चांदी नाही मौल्यवान दगड नाहीत एकच अट आहे ती म्हणजे आम्हातील प्रत्येकाला आत्मिक तहान असायला हवे काय आपणाला जीवनाचे पाणी पिण्याची इच्छा आहे लक्षात घ्या की हे आम्हाला फुकट मिळते ते मोफत आहे तारण मोफत आहे परंतु ते स्वस्त नाही देवाला त्यासाठी सर्व काही द्यावे लागले त्याला आपला एकुलता एकपुत्र वधस्तंभावर अर्पण करावा लागला जेणेकरून आमच्या सुटकेची किंमत चुकवता यावी आम्ही त्याच्या रक्ताद्वारे सोडवल्या गेलो आहोत अरण्यात इस्रायलांवर सुटका जबरदस्तीने थोपविण्यात आली होती परंतु जेव्हा ते त्या भूमीत पोचले तेव्हा सुटका पावलेल्यांमध्ये त्यांची गणना व्हायला हवी अशी त्यांनी इच्छा केली तेव्हा त्यासाठी त्यांना किंमत द्यावी लागली परमेश्वराची स्तुती असो त्याचा धन्यवाद असो की आमच्यासाठी त्याने ती आधीच भरून दिलेली आहे आम्हाला काही पैसे भरावे लागले नाहीत त्याची काही किंमत आम्हाला द्यावी लागली नाही परंतु श्रोत्यानो एक आवश्यक आहे की आपण त्यासाठी तानेले असणे आवश्यक का आहे काय आपण तारण पाऊ इच्छिता पापांपासून मुक्ती पाऊ इच्छिता पापांची क्षमा प्राप्त करू इच्छिता काय आपण पापी आहात हे आपण जाणून घेतलेले आहे मग आपल्याला ख्रिस्ताजवळ येण्याची गरज आहे जो म्हणतो आहो कष्टी व भाराक्रांत जन हो तुम्ही सर्व मतजवळ या म्हणजे मी विश्रांती देईन ही विश्रांती कोणती आहे ही आत्मिक विश्रांती आहे किंमत चुकविण्यात आलेली आहे ख्रिस्ताने आपले मौल्यवान रक्त आमातील प्रत्येकाकरिता त्या वधस्तंभावर सांडवलेले आहे ख्रिस्ताद्वारे आम्ही देवाजवळ येऊ शकतो आणि तो ख्रिस्ताद्वारेच ख्रिस्तामध्येच आमचा स्वीकार करतो आपल्याला कदाचित वाटत असेल की आम्ही आमच्या चांगल्या कार्यांद्वारे देवाला संतुष्ट करू त्याच्याजवळ पोहोचू किंवा तीर्थस्थानी जाऊन पुण्यकार्य करून दानधर्म करून आम्ही देवाजवळ पोहोचू शकू असे नाही शोधानो आमचे कुठलेच प्रयत्न कुठलेच कार्य कुठल्याच गोष्टी आम्हाला परमेश्वरापर्यंत पोहोचू शकत नाहीत त्यासाठी मार्ग आहे येशू ख्रिस्त जो ह्या पृथ्वीवर मानव रूपात आला आणि ज्याने आम्हा सर्वांची पापे स्वतःवर घेऊन त्या वधस्तंभावर प्राण दिला आता आपण एकोणचाळीसाव्या अध्याकडे वळत आहोत ह्यामध्ये मुख्य याचकाची पवित्र वस्त्रे ह्याविषयी सांगण्यात आलेली आहे आरोन मुख्य याचक होता आणि जी वस्त्रे त्याने परिधान केली ती सर्व ख्रिस्ताविषयी सांगतात ह्या वस्त्रांचा नमुना आम्हाला आधीच देण्यात आलेला आहे एकोणचाळीसावा ध्याय आणि पहिली दोन वर्षे पाहा परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे त्यांनी पवित्र स्थानातील सेवेसाठी निळ्या जांभळ्या व किरमीची रंगाची कुशलतेने विणलेली वस्त्रे केली आणि अरोणासाठी पवित्र वस्त्रे केली त्यांनी सोन्याच्या जरीचे आणि निळ्या जांभळ्या व किरमिचे रंगाच्या सुताचे व कातलेल्या सणाच्या कापडाचे ए फोत तयार केले ह्या वस्त्रांना पवित्र म्हणण्यात आले आहे कारण त्यांना देवाच्या सेवेसाठी अलग करण्यात आले होते पुढे आम्हाला तीन ते पाच वर्षे सांगतात त्यांनी सोने ठोकून त्याचे पातळ पत्रे केले आणि ते पत्रे कापून त्याची तार केली आणि ती कुशल कारागिराकडून निळ्या जांभळ्या व किरमीची रंगाच्या व कातलेल्या सणाच्या कापडात भरली त्यांनी एफोदाला खांद पट्ट्यात जोडिल्या त्याची दोन्ही टोके जोडिली एफोद बांधण्यासाठी त्याच्यावर जी कुशलतेने विणिलेली पट्टी असते तिची बनावट त्याच्यासारखीच असून ती अखंड तुकड्याची केली ती सोन्याच्या जरीची आणि निळ्या जांभळ्या व किरमीची रंगाच्या सुताची आणि कातलेल्या सणाच्या कापडाची केली परमेश्वराने मोशीला सांगितल्याप्रमाणे हे केले आठ प्रकारची वस्त्रे मुख्य याचक घालीत असे चार वस्त्रे अन्य होती आणि अन्य चार फक्त त्याच्यासाठीच बनविण्यात आलेली होती त्याच्यासाठी अलग करण्यात आलेली होती ज्याद्वारे तो दुसऱ्या याचकांपासून अलग दिसत असे ती वस्त्रे श्रोत्यानं गौरव व सुंदरता ह्याकरिता होती हे आमच्या प्रभू ख्रिस्ताचे त्याच्या अनन्य गौरवात व कृपेत असलेले महान मुख्य याचकाचे चित्र आहे प्रत्येक वस्त्र चिन्हात्मक होते प्रायश्चिताच्या दिवशी जेव्हा अहरोन परमपवित्र स्थानात रक्त घेऊन जात असे तेव्हा तो आपली गौरवाची व सुंदरतेची वस्त्रे एका बाजूला काढून ठेवित असे व अन्य याचकांप्रमाणे अगदी साध्या कपड्याचे वस्त्र घालीत असे तो भुषविणारा नाही पण शुद्ध असणे फार जरुरी असे या जग जे शुभ्र वस्त्र घालीत असत ते नितिमत्वाविषयी सांगत असत यशयाचे पुस्तक बावन अध्याय आणि अकराव्या वचनामध्ये लिहिले आहे यशयाचे पुस्तक बावन अध्याय अकरावे वचन निघा निघा तेथून निघून जा अशुद्ध वस्तूला शिवू नका त्याच्यामधून निघून जा परमेश्वराची पात्रे वाहणाऱ्यांनो तुम्ही आपणा शुद्ध करा श्रीतानु परमेश्वर आज आमातील प्रत्येकाला सुद्धा हेच म्हणत आहे she परमेश्वर एखाद्या पापाने भरलेल्या उपदेशकाला शिक्षकाला किंवा मंडळीच्या सदस्याला उपयोगात आणू शकतो ह्यावर मी विश्वास ठेवू शकत नाही मग ती व्यक्ती कितीही प्रतिष्ठित असो कितीही गुण संपन्न असो ते देवासाठी कितीही काही करीत असले तरी त्याची गिणती शून्यात असते देव अशा लोकांचे कार्य कधी स्वीकारित नाही ते भुसा गवत ह्यांनी आपली इमारत बांधित आहेत आम्ही ख्रिस्ताची नीतिमत्वाची वस्त्रे परिधान करायला हवीत आणि त्याला पाठिंबा देणारे जीवन आम्ही जगायला हवे हा एक धडा ह्या वस्त्रांच्या द्वारे आम्हाला शिकविण्यात येत आहे हे फार मनोवेदक आहे श्रोतनो की अहरुणाने परमपवित्र स्थानात जाताना आपली गौरवी भूषविणारी वस्त्रे काढून ठेवलीत जेव्हा येशू ख्रिस्त ह्या पृथ्वीवर आला तेव्हा त्याने आपले ईश्वरत्व सोडले नाही परंतु त्याने गौरवाची व सुंदरतेची वस्त्रे मात्र काढून ठेवलीत ह्याचाच अर्थ त्याने परमेश्वर असण्याचा आपला विशेष हक्क दूर ठेवला त्याने आपले शक्यना गौरव दूर ठेवले व ह्या पृथ्वीवर तो मानव रूप घेऊन एका बालकाच्या रूपात आला मानव एका राजाच्या प्रतिष्ठेत होता बालकाच्या नाही नंतर प्रभू शुख्रिस्ताने मानवाच्या सर्व पापांकरिता स्वतःला बलिदान केले तो मानव रूपात मरण पावला तो पूर्ण मनुष्य आणि पूर्ण परमेश्वर होता परमेश्वर वधस्तंभावर मेला हे म्हणणे तितके बरोबर नाही मेला असे म्हणण्याद्वारे त्यांचा काय अर्थ आहे हे मात्र समजत नाही हे खरे आहे की जेव्हा येशू ख्रिस्त वधस्तंभावर मेला तेव्हा तो देवापासून विभक्त झाला प्रभू येशू ख्रिस्ताला पाप माहीत नव्हते परंतु त्याला आमच्याकरिता पाप असे करण्यात आले करिंद दुसरे पत्र पाचवाध्याय एकविसावं वचन सांगतं दुसरे पत्र पाचवाध्याय एकविसावे वचन ज्याला पाप त्याला त्याने आमच्याकरिता पाप असे केले ह्यासाठी की आपण देवाचे नितिमत्व असे व्हावे परंतु त्या क्षणी सुद्धा परमेश्वर ख्रिस्तामध्ये स्वतःबरोबर जगाचा समेट करीत होता करिंदकरास दुसरे पत्र पाचवा अध्याय एकोणीसावं वचन आम्हाला सांगतं करीन करा दुसरे पत्र पाच वाद्य एकोणीसावे वचन म्हणजे जगातील लोकांची पातके त्यांच्याकडे न मोजता देव ख्रिस्तामध्ये स्वतःबरोबर जगाचा समेट करीत होता आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपून दिले हे एक रहस्य आहे ज्याच्या खोल्या जाऊन मी त्याचे आकलन करू शकत नाही अनेक अभ्यासकांनी आपल्या अध्ययनाद्वारे ह्याचा करण्याचा प्रयत्न केला आहे पण श्रोत्यानो त्यांचा उलगडा पर्याप्त नाही ही वस्त्रे खरोखर फार सुंदर होते परिधान केल्यानंतर फार उठून दिसत असे फार रुबाबदार दिसत असे जो एफोत तो घालीत असे त्यावर दोन रत्ने खांदपट्ट्यावर एक एक ह्याप्रमाणे लावण्यात येत असत प्रत्येक रत्नावर इस्रायलच्या सहा सहा वंशांची नावे कोरण्यात आली होती जी येशू ख्रिस्ताची मेंढरांचा महान मेंढपाळ म्हणून शक्ती व योग्यता ह्याविषयी सांगतात जेव्हा एक मेंढरू हरवते तेव्हा आमचा मेंढपाळ ते मेंढरू शोधून काढतो त्याला खांद्यावर घेतो आणि परत आणतो परमेश्वराची स्तुती असो त्याचा धन्यवाद असो की त्याने आम्हाला एक असा मेंढपाळ दिलेला आहे जो आम्हाला स्वतःच्या खांद्यावर उचलून घेतो आणि वापस आणतो त्याच्याद्वारे देवाजवळ येणाऱ्या प्रत्येकाला वाचविण्याकरिता तो समर्थ आहे इब्रिलोकासपत्र सातवा वा अध्याय पंचवीसावं वचन सांगतं इब्रिलोकासपत्र सातवा वा अध्याय पंचवीसावे वचन यामुळे ह्याच्याद्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारण्यास हा समर्थ आहे कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्याकरिता हा सर्वदा जिवंत आहे सहा आणि सात वाचने पुढे आपण वाचूया शो निर्गमचे पुस्तक आणि सहाणी सातवशने मुद्रेवर छाप कोरिता तशी त्यांनी गोमित रत्नांवर इस्रायलाच्या मुलांची नावे कोरिली ती रत्ने सोन्याच्या जाळीदार कोंदणात बसली इस्रायल लोकांची स्मारक रत्ने व्हावी म्हणून ती एफुदाच्या खांदेपट्ट्यावर लाविली परमेश्वराने मोशीला सांगितल्याप्रमाणे हे केले श्रुतनुप्रमुख या जग उरपट सुद्धा घालीत असे त्यामध्ये बारा रत्ने बसविलेली होती ज्यांचे सौंदर्य अपरिमित होते बहुतेक ह्याला एक खिस्सा सुद्धा होता ज्यात उरीम व थुमीम ठेवित असत उरीम थुमिज ह्यांचा संबंध बहुधा पुढे येणाऱ्या गोष्टींशी होता त्यांचे कार्य कसे असे ह्याविषयी आम्हाला सांगितलेले नाही पटावर लाविलेली बारा रत्ने सांगतात की ख्रिस्त आज सुद्धा आमची काळजी करतो तो आमच्यावर प्रेम करतो योहान वर्तमान तिसरा अध्याय आणि सोळावं वचन सांगतं परमेश्वराने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर ता त्याला अनंतकालीन जीवन प्राप्त व्हावे आश्रो त्यानो परमेश्वराचे हे प्रेम आमच्याकरिता तेच आहे जे दोन हजार वर्षांपूर्वी त्याने आपला एकुलता एक पुत्र देऊन आमच्यासाठी प्रकट केले आज सुद्धा परमेश्वर प्रत्येक पापी व्यक्तीवर प्रेम करतो मग ती व्यक्ती कुठेही राहणारी असो दिसायला कशीही असो ती शिकलेली असो अशिक्षित असो परमेश्वर प्रत्येकावर प्रेम करतो ही रत्ने त्याचे आमच्यावरील महान प्रेम दर्शवितात श्रोत्यानो आज आपण कोणत्याही स्थितीत असा परमेश्वर आपणावर प्रेम करतो त्याची दृष्टी आपणावर आहे आणि त्याची हीच इच्छा आहे की आपले जीवन त्याने वाचवावे आपणाला त्या पापाच्या घाणीतून त्याने बाहेर काढावे आपणाला त्याने त्या ते भयंकर पापांमधून सोडवावे सैतानाच्या नियंत्रणातून बाहेर काढावे सैतानाच्या दासत्वातून बाहेर काढावे आणि आपणाला आध्यात्मिक स्वतंत्रता द्यावी आणि त्याने आपले कार्य पूर्ण केले आहे प्रभू प्रभेशुख्रिस्ताने ह्या जगात येऊन वधस्तंभावर आपला प्राण प्रत्येक व्यक्तीसाठी दिलेला आहे उद्धाराचे कार्य त्या वधस्तंभावर पूर्ण झालेले आहे आपणाला फक्त प्रभू ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवायचा आहे त्याच्याजवळ पश्चतापी अंतकरणाने यायचे आहे तो आपला स्वीकार करण्याकरिता तयार आहे आज अवश्य आहे की आम्हाला प्रत्येकाने आपापल्या पापांसाठी पश्चताप करावा लक्षात ठेवा श्रो की जेव्हा आम्ही खरोखर पश्चाताप करून प्रभू ख्रिस्ताजवळ येतो तर तो आमच्या पापांना दूर करतो त्यांना धून काढतो आणि आम्हाला शुद्ध आणि पवित्र असं जीवन देतो त्यानंतर पवित्र आत्मा आमच्यामध्ये वास करू लागतो परंतु जोपर्यंत आम्ही पश्चताप करणार नाही एकेका पापांची कबुली देणार नाही तोपर्यंत आम्हाला त्या पापांपासून त्या पापाच्या अपराधी भावनेपासून सुटका मिळणार नाही आणि जेव्हा आमच्या मनामध्ये अपराधी भावना असते तेव्हा आम्हाला शांती प्राप्त होऊ शकत नाही आज जगामध्ये अनेक लोक अशांतीने भरलेले आहेत त्यांच्याजवळ पैसा आहे धनसंपत्ती आहे सगळं काही आहे परंतु त्यांच्या जीवनात शांती नाही कारण काय तर त्यांच्या जीवनातील पाप शोतनो जर आपण शांतीच्या शोधात आहात सत्याच्या शोधात आहात शांती प्राप्त करण्याकरिता प्रयत्न करीत आहात तर लक्षात ठेवा की शांती फक्त प्रभू ख्रिस्तच देऊ शकतो ज्याने म्हटले की मी तुम्हाला अशी शांती देतो जी शांती ह्या जगात तुम्हाला प्राप्त होणार नाही आणि अशी शांती आपणाला जगातील कुठल्याही गोष्टीमध्ये कुठल्याही व्यक्तीमध्ये प्राप्त होणार नाही येशू ख्रिस्तच अशी चिरकाळ टिकणारी शांती आम्हातील प्रत्येकाला देतो आज जर श्रोत्यानो आपण जीवनामध्ये निराश आहात कंटाळलेले आहात आणि आपणाला कळत नाही की आपण काय करावे आपलं जीवन दुःखाने भरलेलं आहे अशांतीने भरलेलं आहे आणि काहीही केलं तरीही अपराधी भावना आपणाला सोडत नाही प्रभू यशुख्रिस्ताचा वळ्या त्याने अशा सर्व पापांकरिताच सर्व पापांना धून काढण्याकरिता आपले पवित्र रक्त त्या वधस्तंभावर सांडवले त्याच्या त्या, त्या, त्या पवित्र रक्ताच सर्व पापे धुतल्या जातात जर आपण पापांपासून मुक्ती प्राप्त करून घेण्याकरिता प्रयत्न करीत आहात तीर्थस्थानात जात आहात किंवा व्रत वैकल्य करीत आहात पुण्य कार्य करीत आहात तर हे सर्व परमेश्वरासमोर फाटक्या चिन्ह्यांप्रमाणे आहे कारण श्रोतांनो आम्ही कितीही काही केले तरी आम्ही आमच्या पापांचा जो दाग आहे जो मळ आहे तो धून काढू शकत नाही जरी आपण एखाद्या पर्वतावर जाऊन ध्यान मग व्हाल तरी जे पापाचे विचार आहेत अपराधी भावना आहेत त्या सुटू शकणार नाहीत त्या फक्त प्रभू ख्रिस्तच दूर करू शकतो म्हणून पश्चतापी अंतकरणाने त्याच्याजवळ या त्याच्याजवळ आपल्या सर्व पापांची कबुली द्या क्षमा मागा आणि खऱ्या अर्थाने त्याच्यावर विश्वास ठेवून त्याचा तारणारा म्हणून आपल्या जीवनामध्ये स्वीकार करा तो आज तुमच्या जीवनाचा स्वामी आणि प्रभू होऊ इच्छितो कदाचित होऊ शकतं की आपण आपल्या मंडळीमध्ये फार चांगले सभासदत्व निभावित आहात चांगले कार्य करीत आहात परंतु अद्यापही येशू ख्रिस्ताची आणि आपली भेट झालेली नाही लक्षात ठेवा की प्रभुयेशू विना ह्या सर्व गोष्टी व्यर्थ आहेत परंतु प्रभू ख्रिस्ताला स्वीकार करून जर आपण ह्या सर्व गोष्टी करता तर मग त्याचे प्रतिफळ परमेश्वर आपणाला देणार आहे म्हणून प्रथम ख्रिस्ताच्या हातात आपले जीवन समर्पित करा त्याला आपला व्यक्तिगत तारणारा म्हणून स्वीकारा परमेश्वर आपला सर्वांस आशीर्वाद देऊ हा कार्यक्रम आवडला काय आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता प्रियानो आजच्या अध्ययनात आम्ही सुटकेचा विषय पुन्हा हाताळलेला आहे आम्ही कसल्याही बंधनात असणे योग्य नाही इस्रायल लोकांची मिसर देशातून जरी सुटका झाली होती तरी ते लोक प्रवृत्ती रीतिरिवाज जुन्या गोष्टी यांच्या बंधनात होते म्हणूनच परमेश्वर त्यांची परिपूर्ण सुटका होण्यासाठी निवास मंडपाच्या द्वारे त्यांना योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करीत आहे असे आपणास दिसते काय आमच्याही जीवनात आम्ही जुन्या गोष्टींकडे वळण्याचा प्रयत्न करतो आज आम्हाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे थोडं थांबा आणि विचार करा की आमच्या जीवनाची वाटचाल कोणत्या दिशेला आहे काय सुटका आमच्यासाठी वास्तविक बनली आहे आमच्यामध्ये बदल आणि तो देखील खरा बदल खरे परिवर्तन होणे आवश्यक आहे चला त्या परमेश्वराच्या चरणापाशी जाऊ आणि विनंती करू आपण प्रार्थना करू सर्व समर्थ आमच्यावरती दया करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा आम्ही तुझे आभारी आहोत आजही तू आमच्याबरोबर आहेस होय बापा आणि म्हणूनच तुझी इच्छा आहे की जुन्या सर्व गोष्टी आमच्यामधून निघून जाव्यात आमच्यामध्ये बदल यावा आमच्यामध्ये परिवर्तन घडून यावं आणि प्रभूजी आम्ही तुझे आवडते लेकर बनावीत म्हणून प्रभूजी ज्या गोष्टी तू आम्हाला शिकवलेल्या आहेस त्या आम्ही आमच्या अंतकरणामध्ये ठेवतो त्याप्रमाणे आम्ही आचरण करण्याचा प्रयत्न करतो आमच्या अशक्तपणामध्ये तू आम्हाला सहाय्य कर ही संधी दिलीस याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक आम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे व्हा नीतिमत्व व पवित्रता यांनी युक्त नवीन मनुष्य धारण करा प्रभू आपणास सहाय्य करो